नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वच्च गुलमला हिव। जीएसएम अर्थात गोपाल समाजित महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक जाणीवेचा प्रत्यय आणत आगीत नुकसान झालेल्या माळवागत येथील गरीब रुमाले कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे। दरम्यान 12 जून रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर डोंगरवस्तीतील वसलेलं गाव माळवागत येथे कैलास रुमाले यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। अचानक लागलेल्या या आगीमध्ये घर आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गरीब रुमाले कुटुंब उघड्यावर पडले होते। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जीएसएमचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रमेश महाजन यांनी तात्काळ ॲक्शनमध्ये येत समाज माध्यमावर मदतीचे आवाहन करीत 8 दिवसांमध्ये तब्बल 36,967 रुपयाची मदत राशी संकलित केली। समाज बांधवांकडून मिळालेल्या या मदत राशीतून घरासाठी टिनपत्रे, कपडे, किराणा, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून 24 जून रोजी टीम यवतमाळ जीएसएमने माळवागत येथे जाऊन रुमाले कुटुंबाला सुपूर्द केले। उघड्यावर पडलेल्या संसाराला मदतीचा हात दिल्याने जीएसएम यवतमाळच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पाहत रहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। पाहत रहा वत्स गुलमला हिव, आपली संस्कृती आपला वसा। माधव रुमाले माळवागत त्यांच्या खर झाल्यामुळे घरातील सामान तर वस्तू जळून खाक झाल्या। त्या कारणास्तव दिनांक 13 तारखेला मदतीबाबत आव्हान केलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या समाज बांधवांनी भरपूर मदत केली। अशा प्रकारचे माझ्या खात्यावर 36,970 रुपये जमा झाले। त्यानंतर आज माळवागत या ठिकाणी सामान येऊन गेल्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पोलीस पटेल माळवागतचे विजयजी पानपट्टे साहेब यांच्याकडून 500 रुपये देणगी आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी जी माळवागतची जी टीम आहे त्यामध्ये विठ्ठल गव्हाणे 500, अध्यक्ष विजय हक्कर 500, सुधीर महाजन 500, त्यानंतर सुखदेव गजबार 500 आणि शिवराव महाजन 100 आणि शंकर हक्कर 200 अशा प्रकारची कुटुंब आहे। अशा प्रकारे माळवागत या ठिकाणी या आजच्या दिवशी एकूण 2,800 रुपये झालेले। त्याबद्दल माळवागत यांच्या माळवागतवासियांचे आणि पोलीस पाटलांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अशाच प्रकारच्या सुखदुःखामध्ये सामील झाल्यात माझ्या पुढे अशाच प्रकारचे सामील व्हावं आणि दुःखितांचे आश्रय पुसण्यासाठी आपली मदत निश्चितपणे कामी यावी अशी मी या ठिकाणी ईश्वरची प्रार्थना करतो।